गोवा म्हणल्यार आम्ही आमचे उमेदवार नरेंद्र सावयकर यांचं संपूर्ण साऊथ गोयच्या सगळ्या मतदारसंघा भितर जो दौरा असा तो सगळे 30 तारीख पर्यंत सोपता. ऑलमोस्ट 70% मतदारसंघ त्यांच्यानी कव्हर केल्ले असतात, आजही ते भोंवतात आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण सगळ्या मतदारसंघात फिरप चालू असा आणि बऱ्या तऱ्हेचो लोकांचो प्रतिसादही त्यांना मिळता. आम्ही निवडणुकीत जेव्हा येतात तेव्हा आम्ही सगळी तयारी करूनच वतात आणि आमचे सिटिंग MP असतात ते, आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यानी मॅक्झिमम प्रयत्न साऊथ गोवाक लागून केल्लो असतात. सबंद गोय साऊथ गोवा सदोदीत ते फिरत असतात मतदारसंघान. म्हाका दिसता फाटल्या कितलेशाच वर्सां भितर जे खासदार जावन गेले त्यांचो इतलो प्रवास केन्नाच जावन आसतलो, तितले ते फिरतात आणि सदोदीत लोकांक अवेलेबल असतात आणि त्यामुळे फ्री एक्सेस असतात. आणि त्यामुळे म्हाका खात्री असा की साऊथ गोयचे लोक उमेदवार मागीर काँग्रेसचो कोण असा हे आमकां म्हणलें काय आम्ही त्याचेर विचार करना. आम्ही निवडणूक जिंकूंक जाय म्हणून आम्ही फुडें वतात आणि त्या दृश्टीन आमचे थंय काम चालू असा. सगळे कार्यकर्ते काम करतात, थंयचे आमचे आताचे आमदार सगळे आमचे निलेश काब्राल असत, मवीन गुदिनो असत, आमचो कालू सारमेडा, अलिना साल्दाना, हे सगळे आताचे आमदार मंत्री आणि पहिलीचे सगळे माजी मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते सगळेच जण ते निवडणुकीक लागून मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी कामही सुरू केले असा. पार्टीचे वेगवेगळे कार्यक्रम जे असा हे सगळे चालू असतात. मेन मुद्दो कसो असा की काँग्रेस नाका ते आरोप आणि वगैरे वगैरे करतलेच, पण आज देशभर जर आम्ही आज जर वातावरण पळयलें जाल्यार म्हाका दिसता की भारतीय जनता पार्टी ही देशभरात परत एकदा मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचेर सत्तेर येतली. आणि त्यामुळे ज्या तऱ्हेन त्यांच्यानी गेली 5 वर्सां विकास डेव्हलपमेंट असत, नॅशनल सेक्युरिटी असत, ह्या संदर्भात जे कितें केल्लें आसा हे जर पळयलें जाल्यार म्हाका खात्री आसा की काँग्रेस कडे कांयच मुद्दे ना आणि त्यामुळे नाका ते एक एक नवीन मुद्दे काढपाचे ते प्रयत्न करतात, पण तातूंतच ते घुसपटून उरतात. आणि भारतीय जनता पार्टी देशभरात जसे मोठ्या प्रमाणात लोक समर्थन देतात त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी गोयात सुद्धा दोन्ही खासदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडले जातात. परिकर्स ॲबसन्स विल बी फेल्ट इन लोकसभा एज वेल एज बाय पोल्स. परिकर हे आमचे सगळ्यात व्हडले नेते ज्यांच्यानी भारतीय जनता पार्टी ह्या गोयात येदी व्हडली वाढयली आणि त्यामुळे त्यांचा अभाव डेफिनेटली आमकां असा. कारण इलेक्शन किती हे कसे असा त्यांच्या ॲबसन्सान पहिल्याच वेळार आम्ही वयतात. कारण ह्याच्या पहिली जितल्यो जितल्यो निवडणुका गोयात भरभराटी जी भारतीय जनता पार्टी झाली तातूंत मोठो वाटो मनोहरभाई परिकरांचो असलोच. त्यांच्या नेतृत्वाचेर हे सदोदीत आम्ही फुडें व्हरताले. आज ते आमच्या मदीं ना, पण त्यांची कृपादृष्टी ही आमचेर आसा. आणि त्यामुळे जे शेवटचे भाषण म्हाका याद जाता, आम्ही कार्यकर्त्यांचो मेळावो घेतिल्लो अमित भाई शाह आयले आणि त्यावेळार त्यांच्यानी म्हणिल्लें की आपणय सभेक पब्लीक सभेक येतलो आणि मोठे भाषण करतलो अशें त्यांचे म्हणून त्यांच्यानी म्हणिल्लें की बी पॉझिटिव्ह आणि हे करून परत आमकां दोन्ही खासदार गोंयचे निवडून हाडपाक जाय हे त्यांच्यानी थंय मेसेज दिल्ली. आणि त्यामुळे त्या हाचेर कार्यकर्त्यांक पूर्ण विश्वास असा आमकां की कार्यकर्ते मोठ्यान जमान काम करतले आणि खरी श्रद्धांजली जी आसतली ती ज्या दीस दोन्ही खासदार आमचे निवडून येतले त्यांनाच खरी आमचे मनोहरभाई कार्यकर्त्यांकडल्यान श्रद्धांजली मेळटली. पणजेन अशी एक मागणी येलेली आसा तुमच्याच कार्यकर्त्या म्हटलेले आसा की सद्याक त्याच्या चल्याक पणजेचे बायपोलीन तिकेट दिवची म्हणून. त्या संदर्भात अजून आमच्याकडे तसे काय येऊना आणि त्या संदर्भात इतले बेगीन कॉमेंट करप हे चुकीचे असं. डेफिनेटली बाईची सहानुभूती डेफिनेटली पणजेन असा आणि गोंयभर असा, तातून काय दुबाव ना.